माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेनगन द्यावीच लागेल. जिथून मिळेल तिथून मी घेईन, पण मात्र त्या शत्रूशी मुकाबला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिवाजी पार्क में जब हम प्रैक्टिस करते थे तो देखते थे कि उनकी सभाएं होती थी तो किस तरह की तैयारी होती थी और लोगों में भी कितनी उत्सुकता होती थी यू नो उनके भाषण सुनने की. जमलेले माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो, मला सांगा का एक भी हमारे अमरनाथ यात्रेकरू जो श्रद्धालु है उसको बाल भी बाका हुआ, एक खरोच भी आए तो समझ लेना हज के लिए जो यहाँ से विमान हवाई जहाज उठते हैं ना मुंबई से, मुंबई से तो उड़ेंगे नहीं, पूरे देश में बंद कर दूंगा मैं, उसे कहते हैं शेर. जब बाला साहब बोलते थे ना मुंबई बंद बंद तो बंद, पूरा महाराष्ट्र बंद कर देते थे. त्यांचा जो आवाज होता तो बरोबर सत्यासाठी होता आणि इट वॉज ऑलवेज फॉर द राईट. बाळासाहेब बिंदास होते, असं एवढी डेअरिंग कोणी करू शकत नाही कुठचा नेता. दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळा माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली, माझ्यामुळे झाली. डेअरिंग से और साहस से बात करते हैं, एक शेर की तरह गरज की तरह गरज देते. hey, क्या क्या बोलती तो आती क्या खंडाला. अरे काय चला खंडाला काय जातोस काय कारगिलला. जसं वाघाच्या डरकाळीने अख्खं जंगल चिडीचूप होऊन जातं ना, तसंच बाळासाहेब स्टेजवर आल्यावर अख्खा महाराष्ट्र चिडीचूप होऊन जायचा. यापुढे एक आमदार तर शिवसेनेचा फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. शिवसेना प्रमाणे नेहमी सांगायचे, माझा आवाज कोण असेल, माझी ताकद कोण असेल तर माझी महिला. बस महिलांना इतकं प्राधान्य होतं काही विचारू नका. मैं जब भी उनसे मिलता था तो मुझे हमेशा विदाउट फेल जाते हुए एक ही बात कहते थे कि देश का नाम रोशन करो, जाओ गिव योर बेस्ट, मगर देश का नाम रोशन करके आना वापस. इस संसार में नहीं है लेकिन उनके लिए जो लोगों को तकलीफें हैं, जो हमें हमारी आत्मा को जो तकलीफें हैं वो कभी पूर्ति नहीं हो सकती. दे कैन बी ओनली वन बाला साहेब ठाकरे, यू कैन डू वॉट एवर यू वॉन्ट, वी हैव जस्ट वन टाइगर. And that tiger is Bala Sahib Thackeray.